अश्वांच्या जगातली अप्सरा आम्ही आज आपल्याला दाखवणार आहोत. अश्वांच्या जगात ती सर्वात सुंदर आहे आणि आता तिच्यासाठी जोडीदाराचा शोध सुरू आहे. तिची किंमत कोटींच्या घरात आहे. तर कशी आहे अश्व जगातली अप्सरा पाहूया थेट सारंगखेड्याच्या यात्रेत. सारंगखेड्याच्या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक अश्वप्रेमीच्या तोंडात फक्त तिचंच नाव आहे. आपल्या मोहक चालीनं तिनं भल्या भल्यांना भुरळ घातलीय. तिचा रुबाब, तिचा भरदार बांधा पाहून तिला पाहणारा प्रत्येक अश्वप्रेमी तिच्या प्रेमातच पडतो. अशी ही पद्मा, अश्व जगातली अप्सरा. सारंगखेड्याच्या यात्रेसाठी ही थेट इंदोरहून इथं आली आहे. 5.5 वर्षाची पद्मा तब्बल 70 इंच एवढ्या उंचीची आहे. देशातील काही निवडक उंचीच्या अश्वांमध्ये पद्माचा नंबर लागतो. तिचा रुबाब सांगतो की ती राजघराण्यातली आहे. पद्मा घोड़ी मध्य प्रदेश के इंदौर जिले के पास में गांव होता था, वहाँ से ही हमारी, जो कि पहले पुराने जमाने में महाराणा प्रताप का जो चेतक नस्ल घोड़ा था, आज ये उसी वंशज से जुड़ी हुई है. आज बहुत बड़ी बात है कि पद्मा के बीच में यहाँ पर महाराष्ट्र सारंगखेड़ा मिले में ही है और ये सिर्फ घूमने के लिए ही है. तिचा हा रुबाब कायम ठेवण्यासाठी तिला अक्षरशः मुलाप्रमाणे सांभाळलं जातं. तिच्या आहाराकडेही सगळ्यांचं बारीक लक्ष असतं. दूध पिती आहे 6 लिटर, 3 लिटर सुबह, 3 लिटर शाम को, 2 किलो चना खाती है, 5 किलो चापड़ खाती है और इसकी हाइट आज पूरे मेले में यहाँ पर 3000 जानवर है, जो कि सबसे बड़ी पद्मा हमारी. आम घोड़े यहाँ पर 60-62 इंच के है, पद्मा की हाइट है 70 इंच और 8 फीट लंबाई. तिच्या रंगाचा, तिच्या दुडक्या चालीचा आणि रेसिंग रॅम्पवर तिच्या उपस्थितीचा अनोखा नजारा पाहण्यासाठी दररोज हजारो अश्वशौकीन सारंगखेड्यात हजेरी लावत आहेत. अश्व सौंदर्याची एक अनुभूती पद्माला पाहिल्यावर मिळत असल्याचं अश्वशौकीन सांगतायत. त्या पद्मा घोडीजवळ आल्यानंतर त्यांच्या अश्व मालकाशी मी काही प्रश्न विचारले. त्यांनी मला त्या घोडीची किंमत सांगितली, तब्बल 2 करोड रुपयाची घोडी. विचार केला, 2 करोडची घोडी तर काही घेता येणार नाही, पण तिला पाहिल्यानंतर बराचसा आनंद मिळाला. या चेतक फेस्टिवलमध्ये अनेक नवीन नवीन घोडे इथं पाहायला मिळाले, अतिशय चांगला अनुभव मिळाला. सध्या पद्मासाठी अनुरूप साथीदाराचा शोध सुरू आहे. त्यासाठी ती प्रत्येक अश्वयात्रेत हजेरी लावतीये. पुष्करच्या बाजारात पद्माला 2 कोटी रुपयांची किंमत देण्यास एका अश्वशौकीनानं तयारी दाखवली. मात्र पद्माची किंमत पैशात केली जाणार नाही असं लाडका भाईंनी सांगितलं. अश्वयुगातली ही अप्सरा पद्मा हिचं नाव, 1-2 नव्हे तर तब्बल 2 कोटी रुपयाची किंमत आहे. आणि या पद्माला पाहण्यासाठी सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये 100 नव्हे तर 1000 अश्वप्रेमी येत आहेत. आपण हिची चाल, हिचा रबा, हिचा रुबाब आणि हिचं ठेवण जर आपण पाहिले तर आपणही हिच्या प्रेमात पडाल. प्रशांत परदेशी, झी मीडिया, सारंगखेडा.